विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद जगधने, स्कॉलरशिप एसडीए रायझिंग स्कॉलर या नव्याकवारा युट्यूब चॅनल मध्ये व एसडीए रायझिंग स्कॉलर या ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयात घटकाचं नाव आहे कर्मक व्याकरण आणि उपघटकाचं नाव आहे विरामचिन्ह. यावर आपण आधारित आज बोलणार आहोत. विरामचिन्ह बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखादं वाक्य बोलतो, बोलत असताना आपण ज्या ठिकाणी थांबतो म्हणजे विराम देतो, येते लक्षात? आणि त्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं त्याला आपण विरामचिन्ह असं म्हणू शकतो. चला तर मग आपण सुरुवात करू. या विरामचिन्हाचे दोन प्रकार पडतात. पहिलं आहे विराम दाखवणारी आणि दुसरं आहे अर्थबोध दाखवणारी. विराम दाखवणारी कोणती? तर पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम. तर अर्थबोध दाखवणारी आहेत प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक चिन्ह. प्रत्यक्ष विस्ताराने आपण एक एक बघायला सुरुवात करू. पहिलं आहे पूर्णविराम. मित्रांनो, ज्यावेळेस आपलं एखादं वाक्य पूर्ण होतं आणि ते पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी आपण एक छोटा टिंब देतो, त्याला पूर्णविराम असं म्हणतात. उदाहरण जर घ्यायचं असेल, तो घरी गेला, तो शाळेतून आला, मी जेवण करणार आहे, येते लक्षात? टिंब त्या वाक्य पूर्ण झाल्याची ती खूण असते, ते चिन्ह असतं. अशा पद्धतीने पूर्णविराम या चिन्हाचा आपण वापर करत असतो. पुढचं जे आहे ते आहे अर्धविराम, म्हणजे वरती टिंब आणि खाली स्वल्पविराम. हे कुठं वापरलं जातं? तर दोन छोटी वाक्य ज्यावेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यास आपण अर्धविराम असं म्हणतो. उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला आणखी लक्षात येईल. उदाहरण असं आहे, त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही. बघा, परंतु हे उभयान्वयी अव्यय आहे, त्याच्यापूर्वी टिंब आणि स्वल्पविराम या ठिकाणी दिलाय, म्हणजे आपण अर्धविराम दिलाय. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जर जोडली असेल तर त्यापूर्वी अर्धविराम देण्याचा प्रघात आहे. पुढे जाऊ आपण, ते आहे स्वल्पविराम. ज्यावेळेस एकाच जातीचे वेगवेगळे शब्द लागोपाठ येत असेल तर आपल्याला स्वल्पविराम त्या ठिकाणी दिला जातो. उदाहरणार्थ, मला कथा, कादंबऱ्या, नाटके आवडतात, बरोबर? किंवा विविध रंगाची फुले, कमळ स्वल्पविराम, गुलाब स्वल्पविराम, मोगरा स्वल्पविराम, येते लक्षात? आणि शेवटी जर समजा आपण जास्वंद लिहिलं तर त्याच्या शेवटी स्वल्पविराम देण्याचा प्रघात नाही, लक्षात घ्या. चला तर मग आता आपण पुढच्या विरामचिन्हाकडे जाणार आहोत, ते आहे अपूर्णविराम. वाक्याच्या शेवटी जर आपल्याला काही तपशील द्यायचा आहे, उदाहरणार्थ पुढील प्रश्नांची उत्तरे द्या, 2, 5, 7, 8 क्रमांकाचे ते प्रश्न आहेत, आणि हे दर्शवण्यासाठी आपण काय करतो, स्वल्पविराम आपल्याला द्यावा लागतो. पण 8 नंतर मात्र स्वल्पविराम दिलेलं नाही, हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं. पुढचं जे विरामचिन्ह आहे ते आहे प्रश्नचिन्ह. हे सगळ्यांनाच माहिती आहे, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो. उदाहरणार्थ, तू केव्हा आलास, तुझं नाव काय, तू कुठे जाणार आहेस, येते लक्षात? शेवटी आपण जे चिन्ह देतो त्यात आपण प्रश्नचिन्ह असं म्हणू शकतो. यासारखी अनेक उद्गारवाचक, माहिती आहे उद्गारवाचक? अरे रे, किती मोठा हा साप, त्या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह देतो. त्यानंतर असंच अवतरण चिन्ह असेल, संयोग चिन्ह असेल, त्यानंतर अपसरण चिन्ह असेल, विकल्प चिन्ह असेल. हे सर्व समजण्यासाठी तुम्ही एसडीए रायझिंग स्कॉलर राज्यस्तरीय प्रावीण्य वर्ग प्रश्न पेढी अभ्यासासाठी घेऊ शकता, त्यातली माहिती वाचू शकता, त्यावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरांचा तुम्ही सराव करू शकता. आणि एवढंच नव्हे तर तुमच्यासाठी जर खरंच तुमचं स्वप्न राज्याच्या यादीत यायचं असेल तर आम्ही घेऊन आलो आहोत एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप, ज्यामध्ये काय असेल, ज्यामध्ये तुम्हाला काही प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, ज्यामध्ये तुम्हाला अनोखं असं स्टडी मटेरियल असेल, ज्यामध्ये तुम्हाला चॅट नावाचं ऑप्शन असेल, येते लक्षात? ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे
मुलांसोबत राज्यात सर्व जी काही मुलं आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी चॅट नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवण्याची सुविधा आपण त्या ठिकाणी दिली. दर आठवड्याला त्यामध्ये प्रत्येक मुलाची ऑनलाईन टेस्ट होईल, त्या टेस्टमध्ये अनालिसिस होईल, आणि सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये तुम्हाला व्ह्यू चॅलेंज मिळणार आहे. म्हणजे राज्यातून ज्या विद्यार्थ्याला सारखे गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याचे आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं चॅलेंज असणार आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने स्पर्धेत कुणी असत नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्पर्धा करण्याची इच्छा सुद्धा तेवढ्या तीव्रतेने होत नसते. आणि म्हणून तुमच्यासाठी अशा वेगवेगळ्या पर्यायांसह ऍपचं नाव आहे SDA रायझिंग स्कॉलर. प्ले स्टोअरला जायचं, ऍप डाउनलोड करायचं, शाळा स्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचा फायदा घ्यायचा. धन्यवाद.